फुटाच्या खाली एक अजगर दबला गेलेला आहे. तर अंदाजे तो 8 फूट अजगर आहे. तर त्याच्या अननखालचा जो पोर्शन आहे तो अंदाजे 1/2 फूट तरी तो डॅमेज झालेला आहे. म्हणजे आता तो बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. जेव्हा मी बघितलं विजय साहेब आले होते, ओसवाल साहेब आले होते, सुंदर शर्मा आणि बाळकृष्ण किळंजे हे सर्पमित्र तातडीने तिथे हजर झाले कॉल करतात. आणि त्यांनी त्याला चांगल्या प्रकारे रेस्क्यू केला, बॅगमध्ये बदला आणि त्याला आम्ही सुरक्षित असा ठिकाणी त्याला सोडून दिला. म्हणजे तो बऱ्यापैकी कव्हर होईल अशी आमची अपेक्षा म्हणजे आशा आहे. आणि तेवढ्यात म्हणजे आमची सगळी सर्पमित्र टीम तिथं हजर झाली. आज समाधान असं वाटतं की आपण काहीतरी एखादा या निसर्ग सृष्टीचा एक जीव आपण वाचवलेला आहे. आज आम्हाला एक मोठा आनंद आहे. आज आपण साप रेस्क्यू करतो तो एक आपला एक मित्रच म्हणून आपण त्याला एक जीव लावल्यासारखं हँडलिंग करतो आणि त्याला वन्यजीव सृष्टीमध्ये सुरक्षित सोडण्याचं हेच आमचं एक ध्येय आहे.